राज्यात सगळीकडे पाऊस कोसळत असला तरी उस्मानाबाद जिल्हा हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. ऑगस्ट महिना सुरू झाला तरी उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा फक्त 29% इतकाच पाऊस पडलाय. जिल्ह्यातील सर्व धरणांनी 0% खालची पातळी गाठली आहे, त्यामुळे यापुढील काळात पाऊस पडला नाही तर भविष्यात मोठ्या पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार हे मात्र नक्की. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पाऊस नुसताच कोसळतोय. या पावसामुळे गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यातील गावांना याचा मोठा फटका बसलाय. मात्र उस्मानाबाद जिल्हा हा अजूनही कोरडा ठाक आहे, त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी गावकरी हे पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसून येत आहे.